नमस्कार मी कौस्तुभ कस्तुरे आज या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ आपला महत्त्वपूर्ण आणि विशेष अशाकरता आहे की आज आपण एका इतिहास पंडिताचं स्मरण करणार आहोत आणि अर्थातच हे इतिहास पंडित म्हणजे सेतू माधवराव पगडे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांचं नाव ऐकलं असेल किंवा नसेलही कारण त्यांचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि पुणे या दोन महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांच्या बाहेर गेलं होतं पण अर्थातच त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी हा आपण व्हिडिओ करत आहोत तर दिनांक सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे दहा या दिवशी निलंगा नावाच्या त्या तत्कालीन हैदराबाद प्रांतातल्या एका खेड्यामध्ये सेतूमाधवरावांचा से जन्म झाला पुढे गुलबर्गा किंवा कलबर्गा तिथे त्यांचं शिक्षण झालं आणि त्याच्याहून पुढचं जे उच्च शिक्षण त्यांनी घेतलं म्हणजे बी ए आणि एम ए त्यांनी केलं के ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून त्यांनी ते शिक्षण घेतलं ह्याच्या पुढे त्यांनी अनेक वर्ष सरकारी नोकरीत काम केलं आणि त्यासोबतच त्यांचं जे एक त्यांची आवड म्हणू किंवा त्यांचा छंद म्हणू किंवा त्यांची आत्मीयता म्हणू त्या विषयाप्रती इतिहासाप्रती अर्थातच तर ती त्यांना एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेली तिने त्यांना वेगळी एक ओळख करून दिली आपल्याकडे इतिहास पंडितांची किंवा इतिहास संशोधकांची एक मांदियाळी पूर्वीपासून आहे आणि अगदी आ, साने कीर्तने वगैरे ही जी लोकं होती एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवात अखेरचा हा आपण काय म्हणूया तिथपासून विसाव्या शतकाची सुरुवात राजवाडे सरदेसाई ही सगळी लोक आणि अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हणजे कोल्हापूरचे अप्पासाहेब पवार असतील किंवा आपले बाबासाहेब पुरंदरे असतील निनाद बेडेकर असतील भास्कर मेहंदे असतील या सगळ्या लोकांच्या मांदियाळीत निनाद सेतुमाधवराव पगडींचं नाव पटकन कानी येत नाही कारण त्यांचं जे साहित्य आहे ते सहजासहजी लोकांना उपलब्ध होत नाही पण हे साहित्य थोडं थोडकं नाही आहे ह्याचं जर मी आकडे सांगितले तर हे थक्क करणार आहेत सेतुमाधवरावांनी त्यांच्या संबंध आयुष्यात छप्पन्न मराठी पुस्तकं लिहिली आणि चौदा इंग्रजी ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं ह्याची जर पृष्ठसंख्या आपण बघायला गेलं तर साधारण आठ हजार मराठी पानं आणि दोन हजार इंग्रजी पानं त्यांनी ही साहित्यसेवा आपल्याला अर्पण केलेली आहे म्हणजे सगळ्यांनाच खुली करून दिलेली आहे सेतू माधवरावांचं अर्थातच कार्यक्षेत्र हैदराबाद असल्यामुळे त्यांचं जास्तीत जास्त काळ किंवा जास्तीत जास्त लेखन हे फारसी इतिहास फारसी कागदपत्रांमधला इतिहास आणि त्यातून विशेषतः फारसी कागदपत्रांमध्ये मिळणारा मराठ्यांचा इतिहास किंवा महाराष्ट्रासंबंधीचा इतिहास हे त्यांचं विशेष कार्यक्षेत्र होतं थोडक्यात मी काही उदाहरणं सांगतो की सेतू माधवरावांचं कार्य किती महत्त्वाचं आहे शिवाजी महाराजांचा काळ किंवा आपण शिवकाळ ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला आपल्याकडची कागदपत्र जर आपण बघायला गेलो तर खूप काय म्हणू आपण मर्यादित नाही आहेत पण आपल्याकडच्या कागदपत्रांमध्ये बऱ्याचशा वेळेला काही त्रुटी असतात किंवा काही संदर्भांचा किंवा काही एक जी लिंक असते त्या लिंकची कमतरता आपल्याला जाणवते उदाहरणार्थ शकावल्या घेतल्या तर एखाद्या शकावलीत या दिवशी हे झालं दुसऱ्या दिवशी हे झालं तिसऱ्या दिवशी हे झालं हे एका लिंकमध्ये न जोडता वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं असतं पण हे जे बिटवीन द लाईन्स किंवा फिलर्स जे असतात जी, जी मधली मोकळी जागा असते ही अनेकदा आपल्याला भरून काढावी लागते आणि त्याकरता आपल्याला फारसी कागदपत्रांचा उपयोग होतो सुदैवाने किंवा त्यांचं कर्मधर्म संयोगाने हो म्हणा की सेतुमाधवरावांचं कार्यक्षेत्र हे हैदराबादच असल्यामुळे आणि त्यांचं त्यांचे सरकारी नोकरी वगैरे सुद्धा तिथेच असल्यामुळे हैदराबादच्या दफ्तरखान्यातला बराचसा कागदपत्रांचा संग्रह त्यांना उपलब्ध झाला त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी भारतभरातल्या निरनिराळ्या दफ्तरखान्यांमधनं कागदपत्रंही वाचली गेली होती सेतू माधवरावांच्या एकंदरीत ग्रंथामध्ये आपण बघितलं तर शिवाजी महाराजांच्या किंवा एकंदर मराठ्यांच्या इतिहासासंबंधी जे काही मुघल दरबारची बातमीपत्र होती किंवा मुघल दरबारातल्या लोकांनी लिहिलेले काही ग्रंथ होते उदाहरणार्थ महम्मद हशीम खाफी खान नावाचा एक होता भीमसेन सक्सेना नावाचा होता या लोकांचे जे तारीखे दिलखुशासारखे ग्रंथ आहेत किंवा खुतुते शिवाजी सारखे शिवाजी पत्र गेलेली होती आ, हे सगळं सेतू माधवरावांनी फारसीमधनं त्याचं मराठीत भाषांतर केलं जे ऑलरेडी पूर्वी इलियट आणि डॉसन किंवा जन्मा सरकारांनी त्याचं इंग्रजीमध्ये केलेलं होतं पण ह्याच्या पलीकडे जाऊन मराठी लोकांना ते चटकन समजावं यासाठी त्यातल्या निवडक भागाचा सेतू माधवरावांनी फारसी ते मराठी असं भाषांतर केलं ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं एक विशेष सांगण्यासारखं म्हणजे शिवचरित्र शिवचरित्राचा अभ्यास कसा करावा आणि शिवचरित्राची एकंदर चिकित्सा कशी करावी याविषयी त्यांनी एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं भाष्य केलंय म्हणजे शिवचरित्र हे आपल्याला दिसायला सहज सोपं दिसतं त्यातले काही प्रसंग त्यांनी मी एक एक मिनिटात सांगतो की कल्याणच्या सुभेदाराची सून किंवा हे जे काही प्रसंग आपण लहानपणापासून ऐकत असतो तर सेतू माधवरावांनी त्याचं विवेचन इतकं सुंदर पद्धतीने केलंय मुळात कल्याणचा सुभेदार हा सेहेचाळीस म्हणजे सोळाशे सेहेचाळीस ते छप्पन्न सालापर्यंत विजापुरातच होता जरी त्याला सुभा बहाल झाला होता तरी तो सुभेदार हा कल्याणमध्ये प्रत्यक्ष आलेला नव्हता किंवा त्यात तो स्वतः आला असल्यामुळे त्याचं कुटुंब तिथे असण्याची काही शक्यताच नव्हती चान्सेसच नव्हते तर अशा वेळेला कल्याणच्या सुभद्राची सून तिथे असेल का किंबहुना शिवाजी महाराजांची जी, जी काही शिकवण आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांचं सैन्य ते फॉलो करणारच नाही का आणि एवढं सगळं करून सुद्धा पुढे जर एखाद्या माणसाने काही बदकर्म करून त्या कल्याणच्या सुभेदारी सोनाला घेऊन आले तर शिवाजी महाराज आपल्या आईची तुलना त्या एका सुभेदाराच्या मुलीशी तिच्याशी करतील का अशा पद्धतीचे वेगवेगळे पैलू सेतू माधवरावांनी आपल्या समोर आणलेले आहेत सेतू माधवरावांचं दुसरं एक महत्वाचं काम म्हणजे हैदराबादच्या निजामा संबंधी म्हणजे हैदराबादचा स्वतंत्र संग्राम हे त्यांचं एक विशेष पुस्तक त्याच्यावरतीच आहे त्याच्या पलीकडे जाऊन हैदराबादचा निजाम आणि मराठे याच्यावरती सेतू माधवरावांनी एक वेगळं पुस्तक केलेलं आहे है। ज्याच्यामध्ये हैदराबादचा निजाम आणि मराठे राज्यकर्ते म्हणजे अगदी थोरल्या शाहू महाराजांपासून ते अगदी शेवटच्या अ महाराजांपर्यंत किंवा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांपर्यंत हा सगळा असेल पत्रव्यवहार ह्याच्या पलीकडचा इतरही पत्रव्यवहार आपल्याला तिकडे उपलब्ध होतो सेतूमाधवराव पगडी आणि नर फाटक यांनी एकत्रितरित्या पानिपतचा संग्राम नावाचा एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं ज्याच्यात अगदी सय्यद अल बिलग्रामी जो त्यांचा पानिपतवरती प्रत्यक्ष उपस्थित होता म्हणू किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे फारसी आहेत जे पानिपतची कथा कथा म्हणण्यापेक्षा पानिपतचा जो आखोदेखा हाल असतो तो प्रत्यक्ष त्यांनी तिथे रणांगणावरती असताना अनुभवलेला होता तो त्यांनी फारसीत लिहून ठेवलेला होता तो फाटक आणि पगडी या दोघांनी मराठीमध्ये आणला आणि सगळ्या संशोधकांना पुढे त्याचं ते, ते उपलब्ध सगळं करून दिलं ज्याच्यावरती आज अनेक संशोधकांची पुस्तकं लिहिली गेली आहेत किंवा मी स्वतः मला अनेकदा काही लागलं तर मला ते पगडींचं पुस्तक रेफर करावं लागतं इतकं त्या पुस्तकाची महत्त्व आहे दुसरा आपण त्यातला पॉईंट किंवा दुसरा आपण मुद्दा म्हटला तर सेतू माधवराव हे अत्यंतिक समर्थ भक्त होते आ, समर्थ रामदास स्वामींचं एक जे जीवन ध्येय होतं किंवा त्यांची जी शिकवण होती ती सेतू माधवरावांनी कायमच आचरणात आणण्याचा प्रयत्न केला होता एकच छोटंसं सा उदाहरण सांगतो की सेतू माधवरावांची सुरुवातीची पुस्तकं ही त्यांनी स्वतःच्या खर्चाने प्रकाशित केली होती आणि नंतर त्यांना ज्यावेळेला प्रकाशक ते ज्यावेळेला प्रसिद्धीला आले त्याच्यानंतर प्रकाशकांकडे जाऊन त्यांना थोडंफार सोपं जायला लागलं की बाबा पुस्तकं प्रकाशित करता येतील तरी पण अनेकदा त्यांची अडवणूक व्हायची की बाबा पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत अनेक काही गोष्टी असतात रॉयल्टी असते अधिकार असतात पण सेतू म्हणणं त्या बाबतीत एकच असायचं की समर्थांनी सांगून ठेवलं की दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे तर मी दिवसभर जे लिहितो आणि जे प्रकाशित करतो पण त्याच्या पलीकडे त्यातनं अर्थार्जन व्हावं किंवा त्यातनं काही व्हावं असा माझा काहीच उद्देश नाही आहे त्यामुळे मला त्यातनं फायदा नाही मिळाला तरीही चालू शकेल तर अशा पद्धतीचं आहे वास्तविक त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे पण अर्थातच आपल्याला आज थोडी मर्यादा असल्यामुळे मी काही फारसं बोलत नाही पण सेतूमाधवराव पगडींच्या समग्र साहित्याचे जवळपास दहा खंड प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये आठ खंड म्हणजे जे मगाशी म्हटलं की आठ हजार पृष्ठांचे ते आठ खंड मराठीमध्ये आहेत आणि दोन हजार पृष्ठांचे दोन खंड हे इंग्रजी त्यांचं सगळं साहित्य प्रकाशित झालेलं आहे